नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून पेपर 10वीचे चालू होत आहेत ऑफलाईन पद्धतीने, त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायला हवी आणि SSC बोर्डाचे काय नियम आहेत ते आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. विद्यार्थ्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, म्हणजे त्यांना पूर्ण माहिती कळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात येणारी 10वीच्या परीक्षा उद्या 15 मार्च 2022 पासून सुरू होत आहेत. ही परीक्षा ऑफलाईन माध्यमातून होणार आहे. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. बोर्डातर्फे या संदर्भात महत्त्वाचे निर्देश जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिट आधी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही. हे काळजीपूर्वक वाचावे. गुगल करायची पॉलिसी गव्हर्नमेंट नियमानुसार बंद झालेली आहे. यावर्षी 75% अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आलेले असून शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील अंतर्गत परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांचा पेपरसाठी 30, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांचा पेपरसाठी 15 मिनिट ज्यादा वेळ देण्यात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता 12वीसाठी परीक्षा केंद्राची व उपकेंद्राची संख्या 9,713 तर इयत्ता 10वीसाठी परीक्षा केंद्राची उपकेंद्राची संख्या 21,349 इतकी असणार आहे. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तिथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऑफलाईन परीक्षा म्हटलं की भरारी पथक हे आलंच. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात भरारी पथकाची नजर परीक्षार्थीवर असणे, या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष महिला भरारी पथक आणि विशेष अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता की हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत इथे. पुणे विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग, मुंबई विभाग, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण, हे आपल्यास काय अडचण आल्यास आपण या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता आणि आपल्या परीक्षेबाबत असणाऱ्या समस्या सोडवू शकता. एक भन्नाट योजना आणलेली आहे SSC बोर्डाने. परीक्षेतून नैराश्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी 10 काउन्सिलरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय स्तरावर 1 किंवा 2 काउन्सिलरची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती मिळवण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ही परीक्षा 2022 ही 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेतली जाणार असून परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून बहुतांश परीक्षा सुरू होतील. उर्वरित पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये 3:00 वाजल्यापासून घेण्यात येईल. परीक्षा दरम्यान कोरोना प्रतिबंधक निर्देशांचे पालन केले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना 10वीच्या उद्यापासून होणाऱ्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि या मराठी यूट्यूबरला आपली साथ अशीच लाभू द्या. आणि हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.